नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर एक मोठ्या कठीण परिस्थितीमधून सध्या देश जातोय देश यासाठी कठीण परिस्थितीमध्ये आहे की बहुमताचं सरकार नरेंद्र मोदी अमित शाह एक नाव आणखी जोडलं गेलं या सगळ्या सरकारमध्ये अमित शाह यांचं सुद्धा अशा सरकारने बहुमत मिळाल्यानंतर जे काही निर्णय धडाक्याने निर्णय घेणं सुरू केलेलं आहे त्या निर्णयांचे पडसाद आता हळूहळू आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये देशभरामध्ये बघायला मिळत आहेत आज देशभरामध्ये विविध ठिकाणी विद्यार्थी आंदोलन आहेत मोर्चे करत आहेत त्यांच्यावर पोलीस लाठीचार्ज करतायत अनेक ठिकाणी हे सगळं होत आहे आणि या सगळ्यांवर राजकीय वर्तुळात मात्र एक सन्नाटा आहे भयान शांतता आहे ही भयान शांतता का आहे तर त्याच्यामध्ये बहुमताची भीती सुद्धा आहे अनेकांना असं वाटतंय की आजच्या घडीला जर आपण विरोध केला तर आपण कदाचित नामशेष होऊन जाऊ आणि यामुळे राजकीय पक्षाचे जे नेते आहेत ते राजकीय पक्षाचे नेते उघडपणे भूमिका मांडत नाहीयेत उघडपणे रस्त्यावर येत नाही आहेत आज काँग्रेसने आणि बाकी पक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी धरणे आंदोलन केलीत मात्र मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने जर हा लढा कोणी हातामध्ये घेतला असेल तर तो, तो घेतलाय देशातल्या विद्यार्थ्यांनी देशभरातल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यार्थी आंदोलन आहेत आणि एकजुटीने लढत आहेत हीच थेअरी मी अनेक वर्ष मांडतोय की ज्या वेळेला देशामध्ये अशी परिस्थिती होते त्यावेळेला देशामधले विद्यार्थी ज्या पद्धतीचा लढा लढू शकतात उभारू शकतात तेवढी हिंमत धमक ही या देशातल्या राजकारण्यांमध्ये नाही एखाद्या ठिकाणी बसून धरणं आंदोलनं द्यायचं आणि दोन चार घोषणा द्यायच्या आणि परत जायचं याच्या पलीकडे जाऊन हे सगळे राजकीय नेते फार काही करू शकत नाहीत त्यांची तेवढी हिंमत नाही धमक नाही त्यामुळे देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा कसोटीचा क्षण आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा भविष्य घडवण्याचा सुद्धा क्षण आहे नागरिकत्व संशोधन बिल हे जे काही संसदेमध्ये ठेवण्यात आलं पारित करण्यात आलं आणि आज त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं या बिलाचा देशातल्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी कडक विरोध करायला पाहिजे उघड विरोध करायला पाहिजे स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आज महाराष्ट्रासारखं सरकार आहे महाराष्ट्राचं सरकार नेमकं या बिला काय विचार करत आहे हे अजून गुलदस्त्यात आहे या बिलाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही बऱ्याच अंशी शिवसेनेचा आपला कल स्पष्ट करणारी आहे मात्र ती काही ठोस भूमिका नाही महाराष्ट्रामध्ये हा कायदा आम्ही लागू करणार नाही होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका अद्यापपर्यंत उद्धव ठाकरे यांनी घेतलेली नाही ते तशी घेतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातल्या सरकारला हे सांगतील का ते सहयोगी पार्टी आहेत या सरकारमधले ते सांगतील का की स्पष्टपणे ममता बॅनर्जीने ज्या पद्धतीने भूमिका घेतलेली आहे तशी भूमिका आपण घेतली पाहिजे आणि हे रजिस्टर मेंटेन करणार नाही आम्ही आम्ही नागरिकत्वाच्या संदर्भात लोकांचे पुरावे घेणार नाही आम्ही या देशातल्या नागरिकांना तुम्ही नागरिक असल्याचे पुरावे मागणार नाही डिटेन्शन ना ना, सेंटर उभारणार नाही लोकांना डिटेन्शन सेंटर्समध्ये पाठवणार नाही अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्राचं सरकार घेऊ शकेल का या देशातल्या विद्यार्थ्यांनी या कायद्याला विरोध केलेला आहे आता या कायद्याला विरोध करणं म्हणजे मुस्लिमांना आमंत्रण देण्यासाठी आपण पायघड्या घालण्यासाठी सरकारला सांगतो रेड कार्पेट टाका असं सांगतो असा अर्थ नाही आहे हा व्यापक अर्थ रूढ केलेला आहे की मुस्लिमांसाठी तुम्ही रेड कार्पेट टाका याच्यासाठी हे आंदोलन आहे असा एक भ्रम पसर पसरवण्यात आलेला आहे असं एक वातावरण तयार करण्यात आलेलं आहे नेरेटिव्ह लिहू शकतात एवढी मोठी पार्टी आहे सत्तेत आहे सर्व शक्तिमान आहे हे नेरेटिव्स लिहू शकतात पण खऱ्या अर्थाने हा तसा मुद्दा आहे का तर तसा मुद्दा नाही आहे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आज आसाममध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी व्यापक अर्थाने मायग्रेटेड हिंदू निर्वासित हिंदू आहेत त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे त्यामुळे निर्वासित इकडचे तिकडचे कुठलेही असू देत त्यांच्या बाबतीमध्ये इथल्या लोकांच्या भूमिका काय आहेत केवळ तुम्हाला एक सिंगल आउट करायचं एका धर्माला म्हणून तुम्ही काही कायदे आणत असाल तर त्याचे दुसरी बाजूसुद्धा पाहायला पाहिजे म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये याच्या आधी शिवसेना आणि मनसे यांनी इथे आलेल्या दक्षिण भारतीयांवर हल्ले केले उत्तर भारतीयांवर हल्ले केले हा देश एक आहे एक संविधान आहे कोणालाही कुठे जाऊन बसण्याचा काम करण्याचा अधिकार आहे असं घटनेत सांगितलेलं असताना सुद्धा या देशामध्ये सारख्या राज्यामध्ये प्रांतिक हल्ले झालेले आहेत आता हे का झालेत हा भूमिपुत्रांचा लढा आपण म्हणूयात तशाच पद्धतीने भारतातल्या भूमिपुत्रांचा सुद्धा लढा आहे की तुम्ही ज्यावेळेला नागरिकत्व संशोधन बिलामध्ये अनेक गोष्टी आणता त्यावेळेला तुम्ही, तुम्ही सिंगल आउट का करता या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचे अनेक कंगोऱ्या आहेत याच्या अनेक बाजू आहेत त्या बाजू का ऐकून घेत नाही आहेत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का समजून घेत नाही आहे तर तुम्हाला एका विशिष्ट धर्माला आयसोलेट करायचं आहे त्याला ज्या वेळेला तुम्ही त्या आयसोलेशनच्या लेवलपर्यंत घेऊन जाल त्यावेळेला एक देशामध्ये पोलरायझेशन होणार आहे देशामध्ये हिंदू वर्सेस मुस्लिम असं वातावरण तयार होईल आणि असं वातावरण तयार झाल्यानंतर आपली पुढची अनेक वर्षं राजकारणाची ही चांगली जातील अच्छे दिन कायम राहतील असं याच्यामागचं साधं गणित आहे पण आता हे गणित का आहे जर तुम्हाला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे तर मग ही गणित मध्ये मध्ये काय येत आहेत काही वेलफेअर गोष्टी का होत नाही का आहेत काही चांगल्या गोष्टी चांगल्या योजना का राबवल्या जात नाही आहेत तर याचं कारण असं आहे की या देशामध्ये सध्या अर्थव्यवस्था ढासळलेली आहे बेरोजगारीने निश्चांक गाठलेला आहे ज्या पद्धतीचं आपण म्हणतो की जो निर्देशांक आहे त्याने आणि गेल्या अनेक शत दशकांमधलं आपण बघूयात की त्याच्यातलं सगळ्यात खालचं स्तर आपण गाठलेलं आहे आणि हे सगळं असताना लोकांच्या नोकऱ्या जात आहेत बेरोजगारी वाढते जी एस टी असेल नोटबंदी असेल अशा पद्धतीच्या अनेक धडाकेबाज निर्णयांना निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला जे काही धक्के बसले त्याच्यानंतर अनेक व्यवसाय बंद झाले अनेक उद्योगांवर परिणाम झाला त्याच्यातनं सावरत नाही आहेत अजून आपण जीएसटीचं कलेक्शन कमी झालेलं आहे तर एकूण ह्या सगळ्या आर्थिक फ्रंटवर देशाची जी काही नाचक्की झालेली आहे तर त्याच्यातनं कुठंतरी डायव्हर्ट आहे सगळ्या गोष्टींना मग म्हणून म्हणून नवीन नवीन विषय आणले जातात आता विषय होता रेप रेप इन इंडिया असं राहुल गांधी यांनी म्हटल्यानंतर आता रेप इन इंडिया राहुल गांधींनी म्हटल्यानंतर स्मृती इराणींनी जे काही भाषण संसदेमध्ये केलं हे तर्कसंगत आहे का ज्याला थोडीशी बुद्धी आहे त्याने जर राहुल गांधीचं पूर्ण भाषण ऐकलं आता तुम्हाला लक्षात येईल की स्मृती इराणीने उगीच आखंड तांडव केलेला आहे त्याच्यासाठी केलेलं आहे की सरकारला सेव्ह करायचंय से। काहीतरी काढायचंय आणि बलात्काराच्या संदर्भातले जे मुद्दे चर्चेला येणार आहेत ते चर्चेचे मुद्दे डायव्हर्ट करायचे आहेत अर्थव्यवस्थेचे मुद्दे डायव्हर्ट करायचे आहेत नागरिकत्व संशोधन बिलाच्या बाबतीतले जे इश्यूज तयार झालेले आहेत त्याने जे काही विचित्र परिस्थिती निर्माण होणार आहे याच्या पुढच्या काळात हे डायव्हर्ट करायचे आणि हे डायव्हर्ट करण्यासाठी एन कुठल्याही प्रकारे काहीतरी मुद्दे काढायचे आणि ते मुद्दे चालवत राहायचे एक गोष्ट सांगितली जाते नेहमी की सक्सेसफुल सरकार तेच असतं जे अजेंडा ठरवतं की लोकांनी काय बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे या सरकारने हा अजेंडा ठरवून टाकलं की लोकांनी काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे आणि या सगळ्या प्रकारामुळे या गोष्टींमुळे हे सरकार जे आहे ते दररोज काही ना काही ना काही ना काही विषय घेऊन येतं काही काही मुद्दे आणतं आणि त्या मुद्द्यांवर या देशामध्ये डायव्हर्जन्स करतं त्या देशामध्ये नवीन नवीन मुद्द्यांवर या देशातल्या जनतेला चर्चा करत ठेवतं या सगळ्या गोष्टींमुळे झालंय काय तर या गोष्टींमुळे मूलभूत विषयांपासून आपण भरकटलेलो आहोत आणि ह्या मूलभूत विषयांवर आपल्याला परत यायचं आहे या मूलभूत विषयांवर सरकारला काम करायला भाग पाडायचं आहे सरकारला सांगायचं आहे की तुम्हाला मूलभूत प्रश्नांपासून पळता येणार नाही तुम्हाला ह्या गोष्टी सोडवल्या पाहिजेत आज देशातल्या तमाम विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवून ज्या पद्धतीचं आंदोलन उभं केलंय या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जिहादी शक्तींचा याला पाठिंबा आहे असं म्हटलेलं आहे हा आरोप होत राहणार आहे की पाकिस्तानचा सपोर्ट आहे याच्या मागे अनेक आंतरराष्ट्रीय लोकांचा सपोर्ट आहे जिहादी शक्तींचा सपोर्ट आहे सगळे आरोप होत राहणार आहेत तुमची बुद्धी शाबूत असेल तर या पलीकडे जाऊन विचार करा उभे राहा देश म्हणून देश म्हणून तुम्हाला आज या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे मुस्लिमांना प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरतायत त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी उतरतायत वगैरे वगैरे किंवा पाकिस्तानमधल्या मुस्लिमांना इकडे येण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यासाठी बांगलादेशमधल्या मुस्लिमांना इकडे रस्ता मोकळा करून देण्यासाठी तुम्ही हे करतायत अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आणल्या जाऊ शकतात ह्या गोष्टी चर्चेत आणल्या गेल्या आहेत पण व्यापक अर्थाने निर्वासितांचा जो प्रश्न असेल हा आंतरराष्ट्रीय समुदायाने जे निकष ठरवलेले आहेत त्यांच्या गाईडलाईन्स जे आहेत त्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्युमन राईट्सचे मुद्दे आहेत या सगळ्या गोष्टींची सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे मुस्लिमांचं अपिजमेंट करा असं काही मी सांगणार नाही हा देश सेक्युलर आहे या देशामध्ये सर्व धर्मांना सर्व जाती पंथांना एकोप्याने सलोख्याने राहण्याचा अधिकार आहे या देशाच्या घटनेमध्ये ज्या वेळेला केवळ मुस्लिमांना बाहेर ठेवायचे म्हणून बौद्ध पारशी शीख त्याबरोबर सिंधी अशा अनेक गोष्टी अशा अनेक गोष्टी अशा अनेक पंथ जर तुम्ही आणत असाल हा धर्माचा राज्यघटनेमधला चंचू प्रवेश आहे याच्या पुढचे कायदे यानंतर हे धर्माधीर धर्माच्या आधारावर होतील आणि त्यातून अनेक धोके निर्माण होऊ शकतात हे धोके आपण आज ओळखले पाहिजेत हा चंचू प्रवेश आहे हा चंचू प्रवेश जर आपण थांबवला नाही तर याच्या पुढचे सगळे कायदे हिंदूंसाठी असे कायदे मुस्लिमांसाठी असे कायदे किंवा व्यापक अर्थाने मुस्लिम जे कायदे आम्ही म्हणून करतो ते केवळ देशातल्या एका बहुसंख्यांकांसाठी असतील आणि याच्यातले नंतर लार्जर आयडेंटिटीमधले जे अल्पसंख्याक असतील जे वंचित घटक असतील यांना सुद्धा उद्या बाहेर काढलं जाऊ शकेल आपण हे चालू देणार आहोत का हे षडयंत्र नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत का अभ्यास करणार आहोत का माझी काही अशी अपेक्षा नाही की तुम्ही माझ्या मतांचा आदर करा आणि समर्थनच करा माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही निदान तुमचा विचार करा तुम्ही देश म्हणून एक नागरिक म्हणून तुमचा विचार करा आणि त्या विचारावर ठाम राहा कारण हा देश आपला आहे हा देश उभा करणं हा देश वाचवणं आपलं काम आहे आज जर बहुमत म्हणून काही लोक काही निर्णय घेत असतील तर बहुमत म्हणजे ह्या देशाचा निर्णय नाही आहे बहुमत निवडून आलेल्या लोकांमधला होऊ शकतो पण शेवटी बहुमताचा निर्णय जो असेल हा सगळ्यांसाठीचा असूच शकतो असं काही प्रमेय नाही आहे हा देशाच्या हिताचा विचार असूच शकतो अशातला भाग आहे याच्या आधीच टोळ्यांचे राज्य होतं टोळ्या सुद्धा बहुमताच्या आधारावरच अनेक निर्णय घ्यायचे पण म्हणून ते काय वेलफेअर स्टेट्स नव्हते त्यामुळे भारताचं टोळीकरण किंवा अशा पद्धतीचं एखादं रानटीकरण होण्यापासून वाचवा लोकशाहीकरण व्हायला पाहिजे ते जपलं पाहिजे राज्यघटनेच्या अनुसरून हा देश चालला पाहिजे आणि ह्या चौकटीतच तुम्ही काम करा हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी जागृत होण्याची गरज आहे आणि थोडा अभ्यास करण्याची गरज आहे विद्यार्थ्यांनी ही चळवळ सुरू केलेली आहे हा लढा सुरू केलेला आहे मला असं वाटतं की सुज्ञ नागरिकांनी याच्यातून थोडासा बोध घेऊन काम सुरू केलं पाहिजे धन्यवाद